संगणक एक नाव ज्याकडे आधी टीव्ही सारखे बॉक्स म्हणून पाहिले जायचे, पण तंत्रज्ञान जसे विकसित होत गेले तसे संगणकापासून ते लॅपटॉप टॅब आणि स्मार्टफोन पर्यंत पसरले। आज संगणक लोकांसाठी एक सामान्य तंत्रज्ञान बनले आहे। मानवी शरीराला व्हायरसचा धोका असतो, त्याचप्रमाणे संगणकाला देखील व्हायरसचा धोका असतो। मानवी शरीरात व्हायरस नियंत्रित करण्यासाठी व्हॅक्सिन देण्यात येते, त्याचप्रमाणे संगणक उपकरणाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा शोध लावला गेला। अँटीव्हायरस सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं तर क्विकिल अँटीव्हायरस हे प्रामुख्याने वापरले जाते। कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे काम करणाऱ्या कैलास काटकर या मराठी माणसाला क्विकिल अँटीव्हायरसची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग कैलास काटकर या मराठी माणसाच्या यशोगाथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कैलास यांना जास्त अभ्यासाची आवड नव्हती। 10वीनंतर त्यांनी शाळा सोडली आणि कामाला सुरुवात केली। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका रिपेरिंग शॉप मधून केली, जिथे ते कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करायचे। कैलास यांनी त्यांच्या वडिलांना घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिले होते। हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेरिंग इत्यादींमधून त्यांची कमाई महिन्याला 2000 रुपये झाली। या नोकरीमुळे त्यांना तांत्रिक क्षेत्राविषयी ज्ञान मिळाले आणि सोबत पुरेसे कौशल्य शिकण्यासही मदत झाली। कैलास यांचा भाऊ संजय काटकर याला त्यांनी 12वीनंतर पुढे शिकण्याचा सल्ला दिला। कैलास जेव्हा 22 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी प्रथम बँकेत एक संगणक पाहिला। हे टीव्ही सारखे उपकरण भविष्य आहे हे कैलास यांनी तेव्हाच ओळखले आणि संगणक शिकून घेण्याचे प्रयत्न केले। हा तो काळ होता जेव्हा सॉफ्टवेअरचा बाजार तेजीत होता। कैलास देखील त्यांच्या प्रभावापासून दूर नव्हते। त्यांनी 1993 संगणक सेवा सुरू केली। या दरम्यान कैलास यांना आढळून आले की दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश मशीन्स मध्ये विषाणूंची लागण झाली आहे। हे पाहून कैलास यांनी त्यांचा भाऊ संजयला अँटीव्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला। संजय यांनी त्यांच्या मास्टर डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात मशीन ठीक करण्यासाठी एक प्रोग्राम विकसित केला। त्यानंतर त्यांनी असे 2-4 प्रोग्राम विकसित केले जे कैलास यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये रिपेरिंगसाठी येणाऱ्या कॅम्प्युटर्समध्ये वापरले। भविष्यात अँटीव्हायरस प्रोग्रामच्या तीव्र मागणीचा अंदाज घेऊन काटकर बंधूंनी हार्डवेअर दुरुस्तीसाठी अँटीव्हायरस सोल्युशनवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला। काटकर बंधूंनी 1995 क्विकिल अँटीव्हायरस हे त्यांचे पहिले उत्पादन लॉन्च केले। क्विकिल अँटीव्हायरस 700 रुपयांना विकला जाऊ लागला, ज्यामुळे तो त्यावेळी उपलब्ध असलेल्या स्वस्त पर्यायांपैकी एक होता। त्यानंतर काटकर बंधूंनी मागे वळून पाहिले नाही। कैलास काटकर उत्पादनाचे मार्केटिंग करायचे तर संजय काटकर संशोधन विकासाचे काम पाहत असत।